रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी, नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. शेतकरी कामगार पक्षाचे 19वे अधिवेशन दिनांक 2 व 3 ऑगस्ट रोजी पंढरपुरात पार पडत असून या 2 दिवसीय अधिवेशनात शेतकरी कामगार पक्षाची वाटचाल, ध्येयधोरणं आणि राज्यातील व देशातील सद्यस्थितीत शेतकरी कामगार पक्षाची भूमिका याबाबत विचारमंथन केले जाणार आहे. आज या अधिवेशनाचे उद्घाटन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ लिबरेशन पक्षाचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांच्या हस्ते संपन्न झालं. तर अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील विचारवंत संपतराव पवार पाटील हे होते. या अधिवेशनात शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार व इंडिया आघाडीचे समन्वयक जयंत पाटील, महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेकापचे संभाव्य उमेदवार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे विविध पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पहा काय म्हणाले स्वागताध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख. दीपंकर भट्टाचार्य शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस, तुम्हाला सर्वांचं मार्गदर्शक, एक महाराष्ट्रातील उलंदाबाद, माननीय भाई जयंत पाटील साहेब आणि मंचावरील सर्वच शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, डाव्या विचारसरणीचे नेते, समोर बसलेले शेतकरी कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्ते, मायनावली माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण बंधूंनो, आपल्या सर्वांना या 77व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. पंढरपूरचा विठोबा हा कष्टकरी, कामगार आणि कामगारांचा देव आहे. त्याच्या ठाई युगायुगाने कधीही दुजाभाव केलेला नाही. या विठ्ठलाने कष्टकऱ्यांना एक मान सन्मान प्रतिष्ठेचं रूप दिलं आणि भेदाची उतरण त्यांनी कधीच समजून टाकलेले आहे. या इंदुरायाच्या नगरीमध्ये आजच्या 7 दशकाहून अधिक काळ कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या कष्टाला हक्काचं दाम मिळवून देणारा शेतकरी कामगार पक्ष आज त्याचं अधिवेशन या पांडुरंगाच्या नगरीमध्ये होतंय. याच्यासारखं दुःख, दुसरं भाग्य मला वाटत नाही दुसरं काही असू शकेल. निश्चितपणे आपल्या सर्वांना संबोधित करत असताना मला वाटतं या जगामधला सर्वात विद्वान तत्ववेत्ता कोण असेल तर तो विठ्ठल आहे. कारण त्यांनी या जगातील भेदभावाची भिंत नामशेष केलेली आहे. त्यांच्या अंगणामध्ये कधी गरीब श्रीमंत, गोरा काळा हा भेदभाव झालेला नाही. या विठ्ठल रुक्मिणीच्या पावन नगरीमध्ये स्वागत
ठिकाणी आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. आधुनिक भारताच्या काळामध्ये या इतिहासामध्ये डाव्या चळवळीने एक महत्वाची भूमिका निभावलेली आहे. जर या देशामध्ये आणि जगामध्ये डावी चळवळ नसती तर एक विचार निश्चितपणे विकोपाला गेला असता आणि या देशामध्ये हुकुमशाहीचं राज्य आलं असतं असं माझ्यासारख्याला वाटतं. याच डाव्या चळवळीने कष्टकरी शेतकरी दीनदलित शेतमजूर याला पाठिंबा दिला आणि त्याच पाठिंबाने शेतकरी कामगार पक्षाने या राज्यातील गोरगरिबांना न्याय देण्याची ही परंपरा मागच्या 7 दशकांहून अधिक काळ चालू ठेवलेली आहे. या शेतकरी कामगार पक्षाने आणि डावे चळवळीने पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये निष्ठावंत नेते दिलेले आहेत आणि निश्चितपणे याची दखल या राज्याने घेतलेली आहे. मागच्या 7-7.5 दशकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या या राजकारणाच्या कार्यकाळामध्ये या पक्षाची तडउतार या पक्षाने पाहिलेले आहे. तडउतार करत होत असताना या पक्षाने कधीही शेतकरी कामगार कष्टकरी वर्गाची नाराजी दिली नाही. स्वातंत्र्यानंतर 1948 ते 1956 हा शेतकरी कामगार पक्षाचा सुवर्ण काळ होता. 52 दशकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे 28 या विधिमंडळात आमदार म्हणून निवडून गेले होते. सुरुवातीच्या काळात बाई शंकरराव मोरे सारखे झुंजार नेतृत्व या पक्षाला लाभलं होतं. या सर्वसामान्यांना शेतकरी कामगार पक्षाचा विचार समजून सांगितला आणि हाच लाल बावटा जवळजवळ शेकडो गावखेड्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये पसरवला. या पक्षाने गोरगरीब घरातील अनेक नेते घडवले, त्यामध्ये स्वर्गीय आबासाहेब असतील, यशवंतराव मोहिते असतील, एन डी पाटील साहेब असतील, प्रभाकर देशमुख साहेब असतील, उद्धवराव पाटील साहेब असतील, अण्णासाहेब गव्हाणे, दाजीबा देसाई, कृष्णराव धुळक, विठ्ठलराव हंडे आणि आजच्या काळामध्ये धडाडीचे नेते बाई जयंत पाटील, बाई बाळराव पाटील यांची सारखी नावं आवर्जून आपल्याला घ्यावी लागतील. या सर्वांनी सतत ज्वलत विचाराची कास धरून हा विचार खेडोपिढी रुजवला. या पक्षाचा प्रचार निश्चितपणे मागच्या 7 दशकांहून अधिक काळ केलेला आहे. शेतकरी कामगार पक्ष हा नेहमी गोरगरिबांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरून लढणारा हा पक्ष आहे. बाई स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये पहिला लढा हा एकोणपुरीला शेतकरी कामगार पक्षाने दिला आणि तो भाताच्या भावाला किंमत मिळावी या कारणासाठी शेकापने 48 साली इगतपुरी या ठिकाणी लढा दिला. त्या लढ्यामध्ये जवळजवळ 156 गावातील पाटलांनी शेतकऱ्यांसाठी एक पक्ष काम करतोय, तिथल्या गाव पाटलांनी राजीनामा दिला. 144 कलम होत त्यावेळेस सौराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते आणि हा आपला लढा त्यांच्या त्या अधिकाराखाली गडपून टाकण्याचा प्रयत्न केला, पण शेतकरी पक्षाने तो लाल बावटा आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवून तिथल्या शेतकऱ्यांच्या भाताला हमीभाव मिळवून देण्याचं काम केलंय, याचा आपल्याला अभिमान आहे. आणि तोच विचार आतापर्यंत सर्व महाराष्ट्रात या शेतकरी कामगार पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. शेतकरी कामगार पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात अस्तित्व थोडंफार कमी असेल, पण कोल्हापूर पासून काटोल कंधार पर्यंत, रायगड पासून सोलापूर पर्यंत अशा 20 भागामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये शेतकरी कामगार पक्ष रुजवलेला आहे.
शेतकरी कामगार पक्षाची विधिमंडळातली ताकद ही थोडीफार मर्यादित जरी असली तरी याच पक्षाने रस्त्यावरच्या लढाई ताकदीने केल्या आणि म्हणूनच एंड्रॉनच्या विरोधात दिलेला लढा असेल, रायगड मधला सेफच्या विरोधात लढा असेल, तो यशस्वीपणे या पक्षाने यशस्वी पार पाडला. दुष्काळी भागामध्ये भाई गणपतराव देशमुख साहेब असतील, त्यांच्यासोबत नागनाथ अण्णा असतील, यांनी दुष्काळी भागातील 13 तालुक्यांना पाणी मिळावं, तिथल्या शेतकऱ्यांना शेतीचं पाणी मिळावं म्हणून सलग 30 वर्ष पाणी परिषदा घेतल्या आणि त्याचं आज वास्तवात रूपांतर झालेलं आहे. या दुष्काळी भागामध्ये त्यांच्या या लढ्याने एक ऐतिहासिक क्षण अनुभवलेला आहे आणि त्याच कारणाने दुष्काळी महारणावरती आज डाळिंब्यासारख्या हिरव्या बागा फुलून गेलेल्या आहेत. जागतिकरणानंतर डावा विचार काय कालबाह्य वाटू लागला होता इथल्या देशातील काही नागरिकांना, पण भांडवलशाहीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा विचार जनतेला कसा तारू शकतो हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. निश्चितपणे आजच्या काळामध्ये भाई देशामध्ये प्रति तासाला 100 शेतकरी हे शेत मजूर किंवा शहरामध्ये असंघटित मजूर म्हणून तयार होत आहेत. त्याचं कारण आहे की इथलं राज्य सरकार किंवा देशातलं केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मालाला तेवढा भाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या दुधाला तेवढा दर मिळत नाही आणि मग त्या अल्प भूधारक शेतकऱ्यांना वाटतं की आपण रब्बी खरीप हंगामामध्ये 3-3 महिने घाम घालला तरी आपल्या हातामध्ये उत्पन्नासाठी लागणारा जेवढा पैसा गेला तेवढा सुद्धा मिळत नाही. त्याच्यापेक्षा मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन आपण काम करावं, मजुरी करावी आणि त्या मजुरीवरती आपला संसार चालवावा. या कारणाने प्रति तासाला देशामध्ये 100 अधिक शेतकरी शेतमजूर होत आहेत. निश्चितपणे ही चळवळ आपली त्या शेतकऱ्यांना तारण्यासाठी आपण सर्व तरुण सहकाऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे. आपली चळवळ ही मानवाला माणसासारखं वाढवण्याची ही चळवळ आहे आणि त्याच कारणाने शेतकरी कामगार पक्षाने या राज्यामध्ये असंख्य माणसं जोडलेली आहेत. विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी नाहीये म्हणून काही लोक गवगवा करतात, पण हा शेतकरी कामगार पक्ष कधी सत्तेचा या पक्षाने हव्यास केला नाही आणि त्याच कारणाने आपण गोरगरिबांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर लढतो. जर सत्तेचाच हव्यास केला असता तर निश्चितपणे माझ्यासारख्याला वाटतं की आपला शेतकरी कामगार पक्ष कधीच सत्तेतून हटला नसता. पण त्यांनी एक तत्व जपलेलं आहे, एक निष्ठा जपलेली आहे आणि भविष्य काळात सुद्धा अशी निष्ठा बांधावरचा शेतकरी जोपर्यंत लाल बावटा खांद्यावरून उतरू देणार नाही तोपर्यंत या राज्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष जोमाने काम करेल. आज या जिल्ह्यामध्ये हे तिसरं अधिवेशन होत आहे. पहिलं अधिवेशन राज्यातलं पहिलं अधिवेशन सोलापूर शहरामध्ये झालं 1966 साली. या जिल्ह्यातलं दुसरं अधिवेशन पंढरपूर या ठिकाणी झालं आणि आज तिसरं अधिवेशन होत आहे. एकच सांगताय पूर्वीच्या दोन्ही अधिवेशनात या शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोला तालुक्याचं भाग्यविधाते तुम्हाला सर्वांचं दैवत बाई गणपतरावजी देशमुख त्या ठिकाणी उपस्थित होते. आज खंत आहे की आजच्या या होणाऱ्या 19व्या अधिवेशनाला आबासाहेब आपल्यामध्ये नाही. निश्चितपणे भाई ही तरुण सहकारी आपल्या पक्षातले सर्व कष्टकरी वर्ग आहे. भविष्य काळामध्ये या आपल्या पक्षाला गतवैभव आणल्याशिवाय राहणार नाही असा आपल्या सर्वांना विश्वास आहे. निश्चितपणे परत एकदा आपण सर्वांचं मी स्वागत करतो, इथेच थांबतो. लाल सलाम आपण सर्वांनी एकदा घोषणा द्यायचे. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटाचा लाल झेंड्याचा. स्वागत आहे.
म्हणतात, या ठिकाणी